नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढणार. सध्या राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही प्रमाणात ढगाळ हवामान आहे. अधूनमधून ऊन पडत असले तरी सायंकाळी तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडासह जोरदार पाऊस पडत आहे. बंगालच्या उपसागराच्या ईशान्य परिसरात येत्या रविवारी पुन्हा कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात काही प्रमाणात कमी झालेला पावसाचा जोर आणखीन वाढेल असा अंदाज हवामान खात्यातर्फे देण्यात आलेला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही ठिकाणी येत्या शनिवारी 19 मेघगर्जनेसह हलके ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, तर विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाचा शिडकाव होईल असे हवामान खात्यातर्फे स्पष्ट करण्यात आलेले आहे. सध्या राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही प्रमाणात ढगाळ हवामान आहे. अधूनमधून ऊन पडत असले तरी सायंकाळी तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडासह जोरदार पाऊस पडत आहे. विदर्भात काही प्रमाणात पावसाची उघडीप आहे. रविवारी तारीख आणि सोमवारी तारीख एकूण कोकण, मध्य महाराष्ट्र मध्यम ते जोरदार, तर मराठवाडा तर विदर्भात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल. मंगळवारी राज्यातील अनेक भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. ठिकठिकाणी वादळी वारे आणि विजेच्या कडकडासह जोरदार पाऊस पडेल. मंगळवारी पुणे परिसरातही ढगाळ हवामान राहणार असून अधूनमधून हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुण्यात पुढील 3 दिवस मध्य स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता, तर पुण्याच्या परिसरातील घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची दमदार हजेरी लागेल असे हवामान खात्याने सांगितले आहे. शहरात गेल्या 2 दिवसापासून पावसाने विश्रांती घेतली आहे, मात्र आकाश ढगाळ आहे. हवेतील आर्द्रतेचे प्रमाण 84% आहे, त्यामुळे कमाल तापमानाचा पारा सरासरीपेक्षा 1° सेल्सिअसने कमी होऊन 31.3° सेल्सिअस नोंदला गेला आहे. पुण्यात आतापर्यंत 729.5 मिलीमीटर पाऊस झालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, सध्या राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात काही ठिकाणी ढगाळ हवामान आहे. अधूनमधून ऊन पडत असले तरी सायंकाळी तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडासह जोरदार पाऊस पडत आहे. राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार आहे. तर बंगालच्या उपसागरामध्ये येत्या रविवारी पुन्हा कमी दाब क्षेत्र सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात काही प्रमाण कमी झालेला पाऊस जोरदार आणखीन वाढणार आहे असा अंदाज हवामान खात्याने देण्यात आलेला आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या शेतकरी कृषी दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून नवीन नवीन अपडेट मिळत राहतील. जय हिंद, जय महाराष्ट्र.